काँग्रेस आणि भाजप यांचा एकमेकांविरुद्ध कट्टरवाद हा काही लपून राहिला नाही काँग्रेस पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षता मानतो असे कायम बोलत आला आहे तर भाजप आम्ही धर्मनिरपेक्षतेसोबतच कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सांगतो आणि ते आजपर्यंत काही लपून राहिलेले नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची नुकतीच एक मुलाखत प्रसारित झाली आहे त्यामुळे त्यांच्याकडून अनेक नकळत की कळत गौप्यस्फोट झाले आहेत सुशील कुमार शिंदे म्हणतात अफजल गुरुला दहशतवादी म्हणून कोर्टाने फाशी दिली परंतु मी अफजल गुरुला दहशतवादी मानत नाही परंतु कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला लागते तसेच मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला ते असेही म्हणतात की या ओपर तुम्ही माझ्या तोंडात चुकीचे शब्द टाकू नका आणि त्यांनी अफजल गुरु विरोधात काहीसे बोलायला टाळले यावरून काँग्रेस विरोधी असलेले अनेक घटक आता सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत काँग्रेसवर जोरदार टीका करू लागले आहेत अशी चर्चा सुरू आहे की आपली शांतीप्रिय वोट बँक नाराज होऊ नये ना म्हणून सुशील कुमार शिंदे एका दहशतवाद्याला पाठीशी घालतात अन्यथा देशाच्या संसदेवर हल्ला करून नऊ निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या आतंकवादाचा काँग्रेसच्या सुशील कुमारांना म्हणजेच काँग्रेसला इतका पुळका का, का। सुशीलकुमार शिंदे यांच्या अशा वक्तव्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले असून आता याचा फायदा की तोटा काँग्रेसला होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु पुढे बोलताना सुशीलकुमार शिंदे असेही म्हणतात की भगवा आतंकवाद हा शब्द पार्टीने सांगितला म्हणून मी वापरला आता मी ते बोललो ते बोललो असे म्हणत त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या अँकरला शांत केले सुशीलकुमार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना तसेच भाजप आणि भाजपाच्या अनेक चाहत्यांचे मन दुखावले असून अफजल गुरु सारख्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस हिंदूंना मात्र सहज आतंकवादी ठरवते देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता लढणारे सैनिक रॉ अधिकारी या सगळ्यांची बदनामी करत काँग्रेस देशाच्या शत्रूंची वकिली करते सत्तेसाठी एवढी खालची पातळी गाठणाऱ्या काँग्रेसचा चेहरा आता लपून राहिलेला नाही अशा दबक्या आवाजात समाजात चालू आहेत परंतु या चर्चांचा उद्रेक मतदाते मतदानातून दाखवतील का काँग्रेसला याचा तोटा होईल का आणि आता भाजप सरकार पुढे या अशा विधानांवर काय ऍक्शन घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज